गड्याला जर टेन्शन आलं तर दारू पितात, इथून तिथून मारीत कोल्हापूर पस्तोर निशा करीत जातात, मग महिलाला टेन्शन येत नाही का, कम पुरुषाला टेन्शन येत आहे. उचल किती घेतली आहे? उचल आम्ही घरासाठी 1 लाख रुपये घेतले. मग आता कशी फिटणार? तुमचं तर डोळा दुखतोय. डोळा दुखते, आता डोळा थांबल्यावर हे करावं लागेल, नाही तर काहीतरी मुकर्दमाला म्हणावं लागेल, राव दे आम्ही पुढं येतो, नाही तर मग घरून द्यावं लागतील. तर मग तिने दुखलं तर तिने काय संपर्क साधवायचा? म्हणजे तसंच तिच्या दुखण्याचा पण तिने आजार असा उल्लेख करायचा नाही. मी ज्योती थोरात, राहणार काठोडा, तालुका जिल्हा बीड. मी गेल्या 13 वर्षापासून ऊसतोडीला जाते. आम्ही दरवर्षी 6 महिन्यासाठी आमचा संसार, आमचे लेकरवाळ ऊसतोडीला घेऊन जातो. नवीन गाव, नवीन माणसं, गावापासून लांब, दुसऱ्या राज्यात, असुरक्षित जागेत, लाईट नाही, पाणी नाही, राहण्यासाठी घर नाही, संडास, बाथरूम नाही, कुठलीही सोय तिथे नसते. पहिल्यांदी पहिल्या मासिक पाळीपासून तर 9 महिने बी समज त्या बाईला केल्याशिवाय भागतच नाही समज. आणि तिने नाही जर केलं तरी बी घरच्याचा बी अन्य अतिचार राहतो, आणि फडात गेलं तरी बी फडावाल्याचा राहतो, मुकादमाचा राहतो. महिलांच्या सुरक्षतेसाठी ऊसतोडीच्या ठिकाणी हेल्पलाईन सुविधा व रोज पोलिसांची गस्त असावी.